नमस्कार आणि राम राम। 15 ऑगस्ट भारत मातेच्या स्वतंत्र दिवसच्या खूप शुभेच्छा आपण सर्व प्रेक्षकांना आणि वारणेच्या असोसिएशनचे सगळे कार्यकर्ते व मेंबर्स यांना देऊन मी कर्नल शिवाजी नारायण थोरात रिटायर्ड माझे मनोगत व्यक्त करतो। सगळ्यात प्रथम मी वारणेच्या स्पंदन यांचे संपादक श्री रंगराव पाटील आणि असोसिएशनचे सगळे कार्यकर्त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी मला भारतीय सुरक्षा दल मध्ये अधिकारी बनण्याबाबत या विषयावर त्यांच्या फेसबुक ग्रुपवर बोलण्याची संधी दिली, जेणेकरून आपल्या भागातल्या युवक व युवतींना मी काही मार्गदर्शन करू शकेन। ह्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद। माझ्या लेक्चरचा विषय आहे भारतीय सुरक्षा दल मध्ये अधिकारी बनण्याबाबत। हे लेक्चर मी 5 वेगळ्या वेगळ्या भागात वाटलेला आहे। भाग नंबर 1, युवक व युवतींनी डिफेन्स ऑफिसरचे करिअर का सिलेक्ट करावे, म्हणजे ह्याची कारण। भाग 2, मिलिटरी लीडरचे रिक्वायरमेंट, म्हणजे काय काय त्याच्यात गुण असावे एका मिलिटरी लीडरमध्ये। भाग 3, एंट्री पॉइंट्स, म्हणजे ऑफिसर बनायचे वेगळे वेगळे मार्ग काय आहेत त्यांच्याबद्दल थोडक्यात मी माहिती देणार। भाग 4, प्रिपरेशन म्हणजे तयारी। भाग 5 मध्ये प्रश्न उत्तर साठी वेळ दिलेला आहे। मी इथं सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यांना जे काय प्रश्न किंवा कॉमेंट असतील ते लेक्चरच्या शेवटच्या पार्टमध्ये ठेवा, वेळ मिळेल तसं मी तुम्हाला कॉमेंट्सना उत्तर देईन आणि प्रश्नांचे उत्तर पण द्यायचा प्रयत्न करीन। सगळ्यात पहिलं भाग 1, युवक व युवतींना डिफेन्स ऑफिसरचे करिअर का सिलेक्ट करावे। सगळ्यात पहिला पॉइंट आहे, देश सेवा ही एक सगळ्यात नोबल प्रोफेशन आहे। दुसरं, स्वच्छ जीवन जगता येतं, म्हणजे क्लीन लाईफ, जिथं ब्रायबरी, करप्शन आणि पॉलिटिकल इंटरफेरन्स अजिबात नसतं। एक साहसी जीवन असतं, म्हणजे एक ॲडव्हेंचरस लाईफ तुम्हाला जगता येतं। बेस्ट क्वालिटी ऑफ लाईफ डिफेन्स सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाइड करतं। नेक्स्ट आहे एक्सलंट कॉमरेडशिप, म्हणजे मैत्री किंवा सोबती। हे असे टीम्स तयार होतात जे लढाईमध्ये एक दुसऱ्यासाठी वाटेल ते काम करतील आणि सर्वोच्च बलिदान पण करू शकतात। सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी, म्हणजे स्वतःचे सुधारण्यासाठी पुढचं एज्युकेशन घेण्याकरता किंवा अनेक स्पेशलायझेशन करण्याकरता बरेचसे ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळतात। नॅशनल इंटिग्रेशन, डिफेन्स सर्व्हिसेस नॅशनल इंटिग्रेशनचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे, जिथं भारतातल्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या भागातले लोक येऊन एकत्र मिळून टीम वर्कने काम करतात। नेक्स्ट आहे सिलेक्शन आणि प्रोमोशन, हे सगळं टोटली मेरिटवर असतं। आमच्या इथं कुठलेही रिझर्वेशन नसतात आणि त्यामुळे बेस्ट असतं। सर्व्हिसमध्ये तुम्हाला देशाच्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या भागात जायला मिळेल आणि जर तुम्ही लकी असाल तर परदेशात पण तुम्हाला सर्व्हिससाठी डिप्लॉय केलं जाऊ शकतं। सर्व्हिस कंडिशन्स सगळ्यात बेस्ट डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये आपल्याला मिळतात, जसे पे अलाउन्सेस। पे जो आहे तो आता कॉर्पोरेट सेक्टरला इक्विवेलंट मिळतो। रॅशन्स, एंटायटल्ड रॅशन तुम्हाला मिळतात, म्हणजे फ्री मिळतात। त्याच्यानंतर सुट्टी असते, लीव,
ॲन्युअल लीव वर्षातनं 60 दिवस, कॅज्युअल लीव वर्षातनं 20 दिवस, आणि त्याच्यानंतर स्टडी लीवसाठी पण 2 वर्षापर्यंत तुम्हाला सुट्टी घेऊन पुढचा अभ्यास करायला वाव असतो. सुट्टीवर येता जाता तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ट्रॅव्हल कन्सेशन्स मिळतात. अलाउन्सेस म्हणजे भत्ते वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जिथं सर्व्हिस करणार त्या ठिकाणी तुम्हाला वेगळेवेगळे भत्ते ऑथराइज होतात पगाराच्या व्यतिरिक्त. इन्शुरन्स, एका ऑफिसरचं लाईफ इन्शुरन्स 75 लाख रुपयाचं केलं जातं, त्याच्यासाठी त्याच्या पगारातनं थोडे पैसे काढले जातात. तुम्हाला कंपल्सरी सेव्हिंग करायला मिळतं, जे तुम्हाला रिटायरमेंटवर आल्यावर पैसे वापरता येतील किंवा आपल्या फॅमिलीसाठी खर्च करता येत. मेडिकल फॅसिलिटीज भरपूर आहेत, म्हणजे कॅशलेस मेडिकल फॅसिलिटीज आहेत, जिथं तुम्ही आणि तुमचे फॅमिली आणि जे डिपेंडंट पेरेंट्स असतील त्यांच्यासाठी हॉस्पिटल्स आहेत. औषध पाणी, काही सर्जरी लागली तर ते सगळं फ्री केलं जातं. CSD कॅन्टीन आपण ऐकून माहीत असेल, एक डिपार्टमेंट आहे जिथं तुम्हाला साबणापासून ट्रॅक्टरपर्यंत आयटम विकत घेता येतो. सेल्स टॅक्स नसल्यामुळे फार किमतीत फरक असतो, म्हणजे कमी किमतीला तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात. सर्व्हिस पूर्ण झाली रेग्युलर कमिशनची तर तुम्हाला पेन्शन ऑथराईज होते, किंवा खांद्यावर रँक लागल्यावर कमीत कमी 20 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर प्री मॅच्युअर रिटायरमेंट घेऊन पेन्शनवर येऊ शकता, आणि हे पेन्शन पण चांगली स्केल आहे. एक सर्व्हिसमॅन झाल्यावर वेलफेअर ॲक्टिव्हिटीज शासनाकडनं आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र शासनाकडनं फार चांगल्या फॅसिलिटीज दिल्या गेल्या आहेत. एक सर्व्हिसमॅनला वॉर विडोज, म्हणजे जे लढाईत शहीद झाले त्यांच्या विधवांना आणि त्यांच्या मुलांना शाळा, कॉलेज, हॉस्टेल सगळे फीज वगैरे सगळे ऑथराइज असतात. सर्व्हिसच्या शेवटीला तुम्ही एक रिटायरमेंटवर यायच्या अगोदर एक उपयुक्त नागरिक म्हणजे एक युजफुल सिटीजन बनून बाहेर पडता, जेणेकरून तुम्हाला रिटायर्ड लाईफमध्ये सोसायटीसाठी काही ना काही चांगलं काम करता येतं. हे झाले कारण ज्याच्यामुळे यंग बॉईज अँड गर्ल्सनी डिफेन्स ऑफिसरचा रोल सिलेक्ट करावा. पार्ट 2, रिक्वायरमेंट ऑफ मिलिटरी लीडर, म्हणजे मिलिटरी लीडरमध्ये काय काय चांगले गुण असावे. आता हे गुण असावेत किंवा ते तुम्ही आपल्या तयारीच्या पिरियडमध्ये डेव्हलप करावे. माझ्याकडे एक लॉंग लिस्ट आहे, मी काही पॉईंट सांगेन आणि काही पॉईंट्स एक्सप्लेन करेन. सगळ्यात पहिलं आहे फिजिकल फिटनेस, म्हणजे तुमची स्टॅमिना बिल्डिंग, तुमची सहनशीलता, सहनशक्ती, अपिअरन्स आणि शारीरिक क्षमता चांगली असायला पाहिजे. नेक्स्ट क्वालिफिकेशन, म्हणजे ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय केलं आहे त्याची पात्रता, एज्युकेशनल लेवल तुम्ही डिसाईड करायचं आहे आणि तिथपर्यंत चांगले मार्क घेऊन क्वालिफाय होऊन तयार राहायचं आहे. जरूर असायलाच पाहिजे, म्हणजे इंटेलिजन्स लेवल वाढवायचं आहे. ॲप्टिट्यूड म्हणजे योग्यता, ही डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये ऑफिसर बनण्याची योग्यता तुमच्यात आहे का नाही हे बघितलं जातं. तर हे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करून आपली मिलिटरी लीडरशिप किंवा ऑफिसर लाईक क्वालिटीज वाढवायचे असतात, म्हणजे हे डेव्हलपमेंट आपल्या करायची असते. मेंटल कपॅसिटी, मानसिक क्षमता जी आहे ही पण तुम्ही डिफेन्स ऑफिसर बनल्यानंतर मल्टी टास्किंग किंवा अलर्ट माइंड, फास्ट थिंकिंग असं करून तुमची मेंटल कपॅसिटी वाढवलेली असायला पाहिजे. ध्येय आणि तुमचे म्हणजे एम्स आणि ॲम्बिशन्स, हे आपण हर एक कॅन्डिडेटने आपले शॉर्ट टर्म एम्स म्हणजे पुढच्या 5 वर्षात काय मला हासिल करायचे ते, मग लॉंग टर्म एम म्हणजे पुढच्या 15 ते 20 वर्षात मला काय काय करायचं आहे, ह्याची सगळी लिस्ट बनवून त्या प्रोग्रॅमप्रमाणे तुम्हाला वाटचाल करायची असते. तयारी, ॲप्लिकेशन्स,
इंटरव्यू परीक्षा वगैरह सगळे त्याच्यात तुमच्या एम मध्ये फिक्स करायचे आणि त्या त्या टाइमला पास होत जायचे. नुसतं पास नाही व्हायचं पण मेरिट मध्ये मार्क्स घेऊन पास व्हायचं. आणि शेवटला तुमचा गोल म्हणजे ॲम्बिशन, लाईफचं ॲम्बिशन काय आहे तुमचं, की रिटायरमेंट झाल्यानंतर मी सोशल सर्व्हिस करीन किंवा आपल्या सोसायटीसाठी काहीतरी उपयोग काम करीन, जे काय तुम्हाला करायचं असेल त्याच्यावर पण तुमची प्लॅन तयार असायला पाहिजे. नेक्स्ट क्वालिटी आहे म्हणजे गुण, तो आहे आशावादी कॅन्डिडेट असायला पाहिजे, म्हणजे त्याच्यात होप्स असायला पाहिजे. पॉझिटिव्ह ॲक्शन, पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटी, पॉझिटिव्ह थिंकिंग असणं गरजेचं आहे. मोटिवेशन म्हणजे प्रेरणा, स्वतः मोटिवेटेड असायला पाहिजे आणि आपल्या जवानांना नंतर मोटिवेट करता यायला पाहिजे. ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे दिलेल्या कामाला तुम्ही इझिली ॲडॅप्ट करायचं आणि ते काम कसं सगळ्यात चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने करणार हे यायला पाहिजे, त्याला ॲडॅप्टेबिलिटी म्हणतात. आणि ते काम दिलेल्या समयात पूर्ण करायचं असतं. जनरल अवेअरनेस म्हणजे तुमची जागृती लेवल काय आहे, तुम्ही आजूबाजूला काय चाललंय, देशात परदेशात काय चाललंय, आपल्या आर्मीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, ब्रांचेस आहेत, त्यांच्याकडे काय काय इक्विपमेंट आहे, आपल्या एनिमीज जे आहेत त्यांच्याकडे काय काय इक्विपमेंट आहे, असं करून तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. तर ते स्कूल बॉय किंवा स्कूल गर्ल असतानापासून आपण ही अवेअरनेस लेवल वाढवायची असते. फिअर अँड फेसिंग डेंजर घेऊ शकता का नाही, का अंगात भीती आहे, तर हे बघितलं जातं सिलेक्शनमध्ये. त्यामुळे तुम्ही आपलं जे कॅरेक्टर आहे ते असंच बिल्ड करायचं आहे की मला कुठल्या गोष्टीची भीती नाही. ॲबिलिटी ऑफ सोशल इंटरॅक्शन म्हणजे समाजात तुम्ही कसे वावरता, दुसऱ्यांना कसे वागवता, त्यांची मदत कशी घेता, कशी देता, असं जे सोशल इंटरॅक्शन आहे हे तुमच्यात असणं गरजेचं आहे. टेम्परामेंट म्हणजे तुमची जी मानसिक तुमची स्वभावता आहे ती कशी आहे, तापट डोक्याचा आहे का थंड मिजाज काय, तर असं तुमचं टेम्परमेंट बॅलन्स्ड असायला पाहिजे. ॲबिलिटी टू स्पीकचं अर्थ तुम्हाला कुठलीही गोष्ट विचारली तर डिटेलमध्ये त्याचा आन्सर तुम्हाला देता येतं का, त्याच्यासाठी तुम्ही ट्रेनिंग घेतलं आहे, होमवर्क केलं आहे आणि मग आन्सर देता का, आलेलं मनात आलेला पॉईंट एका मागोमाग एक सांगता, तसं नसावं. वेल प्लॅन्ड ऑर्गनाइज पद्धतीने तुम्ही कुठलीही गोष्ट बोलायची असते. पॉवर ऑफ एक्सप्रेशन म्हणजे तुम्हाला लिहून किंवा बोलून किंवा तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं तुमचे सगळे बिहेवियरल पॅटर्न कळतं, त्यामुळे हे एक्सप्रेशन तुमच्यात ती पॉवर आहे का नाही हे तुम्ही तयार करायचं असतं. तुम्ही सत्यवादी पर्सन नेचर आहे म्हणजे थापा मारण्याचं नेचर आहे हे मेन आयटम आहे, कारण ह्याच्यामध्ये जे ट्रूथफुल असतात ते चांगले लीडर बनू शकतात. तुम्ही किती आनंदी आहात म्हणजे चेअरफुल किंवा ग्लूमी म्हणजे खिन्न पद्धतीचे व्यक्ती आहात हे पण बघितलं जातं. सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे विनोदी नेचर आहे का नाही, म्हणजे नुसतेच जोक्स मारायचे नाही आहेत, कुठलं काही चांगली गोष्ट झाली तर ती ॲप्रिशिएट करायची किंवा आपल्या माणसांना जवानांना मोटिवेट करण्यासाठी काही हॅपी गोष्ट सांगितली तर त्यांचं मनोबळ वाढतं, तर ती क्षमता तुमच्यात आहे का नाही ते बघितलं जातं. तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे सरळ मार्गाने चालणारे आहात का वाकड्या तिकड्या मार्गाने आपलं एम अचीव करता. पोलाइटनेस म्हणजे सभ्यता, तुमच्यात सभ्यता असणं गरजेचं आहे तरच तुम्ही चांगले इफेक्टिव्ह लीडर बनू शकाल. आणि लास्ट रिक्वायरमेंट किंवा गुण आहे त्याचं ते आहे कुठलीही गोष्ट आयोजित करण्याची क्षमता, म्हणजेच
ऑर्गनायझिंग ॲबिलिटी. कुठलीही गोष्ट तुम्हाला करायला सांगितली तर तुम्ही किती त्याच्यात प्लॅनिंग करता, किती प्रिपरेशन करता, वेगळे वेगळे टास्क देऊन ते काम पूर्ण करता, ह्याला ऑर्गनायझेबिलिटी म्हणतात. तर ही असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण NCC NSS वगैरे सारख्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जर भाग घेतला तर तुम्हाला हे आपली जी क्वालिटी आहे ती वाढवता येते. आता हे झाले एक मिलिटरी लीडरचे गुण. आणि हे मी एवढ्यासाठी सांगितलं आहे की तुम्ही आपल्या वाटचालीत ह्यांचं चांगलं निरीक्षण करायचं आहे आणि हे वाढवत न्यायचे, म्हणजे आपल्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला इझिली सिलेक्ट करता येईल. पार्ट थ्री आहे एंट्री पॉईंट्स. एंट्री पॉईंट्स म्हणजे डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये ऑफिसर बनायचे वेगळे वेगळे जे पद्धती आहेत किंवा वेगळे वेगळे मार्ग आहेत त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे. सगळ्यात पहिलं मुलांसाठी, बॉईज 10वी पास मुलांसाठी एक इन्स्टिट्यूट औरंगाबादमध्ये आहे जे महाराष्ट्र शासन चालवतं. त्याचं नाव आहे सर्व्हिसेस प्रेपरेटरी इन्स्टिट्यूट. ही इन्स्टिट्यूट 10वीमध्ये मुलं असताना परीक्षा घेतात, रिटर्न एक्झाम आणि इंटरव्ह्यू मेडिकल असतं. आणि जर तुम्हाला 60%पेक्षा जास्त 10वीत मिळाले असतील आणि यांच्या रिटर्न आणि इंटरव्ह्यूमध्ये पास झाला असाल तर 11वी 12वी सायन्ससाठी तुम्हाला औरंगाबादच्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळतं. तिथं 2 वर्ष लागून तुम्हाला NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी व नेव्हल अकॅडमीच्या एंट्रन्ससाठी मार्गदर्शन दिलं जातं, रिटर्न परीक्षेचं आणि तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये पण डायरेक्शन देऊन तुम्हाला NDA जायसाठी जे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू आहे त्याच्यासाठी तयारी 2 वर्ष लागून करून घेतात. तर हे SPI औरंगाबादमध्ये एकमेव इन्स्टिट्यूट अशी आहे भारतात आणि ती पण आपल्या महाराष्ट्र शासनाची. ह्याच्यामध्ये फीज जे आहेत ते वडील किंवा पालक ह्यांच्या आमदनीवर म्हणजे इन्कमवर डिपेंडंट आहे. स्लायडिंग स्केलवर फीज असतात. तर हे झालं पहिला एक एंट्री पॉईंट SPI औरंगाबाद. सेकंड एंट्री पॉईंट बॉईजसाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी. नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासलामध्ये आहे आणि नेव्हल अकॅडमी पणजी गोवामध्ये आहे. ह्याच्यामध्ये 16 ते 19 वर्षाची मुलांनी 12वी पास झाल्यानंतर जायचं आहे. म्हणजे 12वी पास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही NDA जॉईन करता त्या दिवशी 19 पेक्षा 1 दिवस जास्त वय चालत नाही. तर हे 16 ते 19 ॲप्लिकेशनच्या टायमाची तारीख नाही आहे, वय नाही आहे. हे कोर्स सुरू होण्याच्या तारखेला त्यापेक्षा कमी किंवा जास्त नसावं. ह्यांची युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा असते. 2 पेपर असतात, मॅथ्स आणि जनरल ॲबिलिटी. 900 मार्क रिटर्न एक्झामला दिलेले असतात. जी मुलं पास होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचा 5 दिवसाचा इंटरव्ह्यू प्रोसिजर आहे, तो पण 900 मार्काचा असतो. त्याच्यामध्ये बोलवलं जातं. आणि जी SSB पास होतात त्यांचं मेडिकल एक्झामिनेशन केलं जातं मिलिटरी स्टँडर्ड्सनी. मेरिट लिस्ट बनते आणि त्यानंतर NDA 3 वर्षासाठी कोर्स सुरू होतो. त्या 3 वर्षात तुम्हाला डिग्री BA BSc किंवा BCS अशी मिळते. आणि ह्याच्याबरोबर मिलिटरी आणि बाकीचे जसे आपले कॉलेजमध्ये अकॅडमिक सब्जेक्ट असतात ते शिकवले जातात. तर हे झालं नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये 3 वर्ष. त्याच्यानंतर आर्मीची मुलं इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनला जातात 1 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी. नेव्हल अकॅडमी आयझेमॉल केरळामध्ये आहे, ते नेव्हीची मुलं तिथं जातात. आणि एअरफोर्सची मुलं एअरफोर्स अकॅडमी बिदर किंवा डिंडिगल म्हणून आहे तमिळनाडू कर्नाटक बॉर्डरवर, तिथं 1 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी जातात. ह्या 1 वर्षात त्यांना पगार पण मिळतो ॲज कमिशन ऑफिसर्स. त्याच्यानंतर आणि मग तुम्हाला खांद्यावर रँक लागून तुमची सर्व्हिस सुरू होते. वयाच्या 56 इयर्सपर्यंत किंवा जनरल बनला तर 60 इयर्सपर्यंत आणि
लवकर यायचं असेल तर खांद्यावर रँक लागल्यावर 20 वर्षांनी तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स प्री मॅच्युअर रिटायरमेंटवर सोडून पेन्शन घेऊन येता येते. हे झालं दुसरा एंट्री पॉईंट एनडीए आणि नेव्हल अकॅडमीचा. आता तिसरं एंट्री पॉईंट 12वी पास मुलांसाठी आहे, त्याचं नाव आहे टेक्निकल एंट्री स्कीम 10+2. 10+2 म्हणजे 12वी. ह्याच्यात आर्मी आणि नेव्हीसाठी वेगळ्या वेगळ्या स्कीम्स आहेत. हे इंजिनिअरिंगसाठी बॉईजचे स्कीम्स आहेत, एअरफोर्समध्ये ही स्कीम नाही. 16 ते 19 वय असायला पाहिजे. 12वीमध्ये पास झाल्यावर रिझल्ट लागला की तुम्हाला PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये जर 70% मार्क्स मिळाले असतील तर तुम्हाला TES आर्मीसाठी अप्लाय करता येतं आणि TES नेव्हीसाठी 75% मार्क PCMमध्ये असावे तरच तुमचे ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट केले जातं. मागच्या वर्षी आर्मीची 82% क्लोज झाली आणि नेव्हीची 87% क्लोज झाली. हे ॲप्लिकेशन गेल्यानंतर तुम्हाला रिटर्न एक्झॅम जशी NDAची आहे तशी नसते, फक्त SSB इंटरव्ह्यू 900 मार्काचा असतो, त्याच्यावरच मेरिट लिस्ट बनते. आर्मीसाठी 120 मुलं सिलेक्ट करून आर्मीच्या एका मिलिटरी ट्रेनिंगसाठी OTA बुद्धगयामधून तुम्हाला ट्रेनिंग करावं लागतं. मिलिटरी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगचे 5 ब्रांचेस ऑफर करतात, तुमचा चॉईस विचारतात आणि तुमचं परफॉर्मन्स बघतात त्या एका वर्षातलं आणि मग तुम्हाला मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल आणि कम्प्युटर असं करून तुम्हाला ह्याच्यातलं एक कुठलंही इंजिनिअरिंग डिग्री देतात. 1 वर्ष मिलिटरी ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही त्या मिलिटरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये जायचं आणि तिथं ह्याच्यातले पहिले 3 वर्ष तुम्ही कॅडेट असता, त्यामुळे तुम्हाला खर्च काही नाही, सगळा खर्च गव्हर्नमेंट उचलते, म्हणजे राहणं, खाणं, पिणं, पुस्तकं, सगळाच खर्च. 4थ्या वर्षी इंजिनिअरिंगच्या तुम्ही खांद्यावर रँक लागते, लेफ्टनंट म्हणता आणि ॲज अ लेफ्टनंट पगार वगैरे सुरू होतो आणि मग तुम्ही इंजिनिअरिंग पूर्ण करता. ही पण रेग्युलर कमिशन आहे, म्हणजेच 56 इयर्स ऑफ एज पर्यंत किंवा कमीत कमी 20 वर्ष सर्व्हिस करून मग बाहेर येत आहे. TES नेव्हीसाठी पण सिमिलर पॅटर्न आहे. 1 वर्ष नेव्हल ट्रेनिंग असतं, त्याच्यातले 6 महिने बोटीवर, 6 महिने म्हणजे लँडेड इन्स्टिट्यूशनमध्ये आणि त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग मिळतं. हे 5 इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट, त्याला ॲडेड टर्बाईन इंजिनिअरिंग, नॅव्हिगेशनल इंजिनिअरिंग, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग असे त्यांचे 3 सब्जेक्ट्स आहेत. तर ते आणि 5 असे 8 सब्जेक्टमधल्या कुठल्याही एकात तुम्हाला नेव्हल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पूर्ण करून कमिशन मिळतं. तर टोटल ह्याच्यात कसं झालं, ट्रेनिंग 12वीनंतर 1 वर्ष मिलिटरी ट्रेनिंग, 4 वर्ष इंजिनिअरिंगची आणि त्याच्यानंतर तुम्ही कमिशन होऊन आपल्या आपल्या युनिटला किंवा जिथं पोस्टिंग येईल तिथं जाता. हे झालं 12वीच्या नंतरचे एंट्री पॉईंट्स. आता बॉईजसाठी ग्रॅज्युएशनच्या नंतर जाण्याचे जे वेगळेवेगळे एंट्रीज आहेत ते असे की एक सगळ्यात पहिलं CDSE म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एंट्री एक आहे, ज्याच्यात आर्मी रेग्युलर, नेव्ही रेग्युलर, इंडियन एअरफोर्स रेग्युलर आणि आर्मीचं शॉर्ट सर्व्हिस कमिशन असे 4 वेगळेवेगळे स्ट्रीमसाठी कंबाईंड एक्झाम द्यायची असते. जर तुम्हाला शॉर्ट सर्व्हिस आर्मीचं नुसतं पाहिजे असेल तर तुम्हाला गणिताचं पेपर द्यायला लागत नाही, एक इंग्लिश आणि एक जनरल ॲबिलिटी. बाकीचं जर रेग्युलर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मॅथ्स 1 पेपर, इंग्लिश 1 पेपर आणि त्याच्यानंतर जनरल ॲबिलिटी. तर सगळ्यात बेस्ट चारही ह्याला आपण प्रायोरिटी द्यायची, मॅथ्सचा पण पेपर करायचा, 4 वेगळेवेगळे मेरिट लिस्ट निघतील आणि मग जिथं तुम्हाला सिलेक्ट झाल्यानंतर जायचं आहे तिथं जाऊ शकता. ॲप्लिकेशन करताना तुमचं 60% ग्रॅज्युएशनमध्ये पाहिजेत, त्याच्यानंतर 19 ते 24 वर्ष रेग्युलर कमिशनसाठी आणि 25 वर्ष शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी एज लिमिट आहे. पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर 27 इयर अपर एज लिमिट आहे. त्याच्यानंतर UPSC रिटर्न एक्झाम 3 पेपर असतात, त्याच्यानंतर शॉर्ट सर्व्हिसला 2 पेपर,
त्याच्यात जे पास होतात ते सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डच्या इंटरव्ह्यूसाठी जातात, मेडिकलमध्ये पास होतात आणि मग मेरिट लिस्ट लागते आणि मग ते आपल्या आपल्या अकॅडमीजला 1.5 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी जातात. ते 1.5 वर्ष तुम्हाला ऑन पेपर ऑफिसर असता म्हणून पगार मिळतो, पण खांद्यावर रँक 1.5 वर्ष ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतरच मिळते. दुसरी एंट्री पॉईंट ग्रॅज्युएट मुलांसाठी आहे NCC स्पेशल एंट्री स्कीम. ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएशनमध्ये 55% कमीत कमी लागतात आणि जसं NCC सर्टिफिकेट एक्झाम असतात तर तशी सगळ्यात हायेस्ट जी सी सर्टिफिकेट एक्झाम आहे त्याच्यामध्ये मिनिमम बी ग्रेडिंग, म्हणजे ए सगळ्यात बेस्ट, बी मग त्याच्यानंतर सी असतं, तर कमीत कमी बी ग्रेडिंग असणं गरजेचं आहे. दिसायला हे फार सोपं वाटतं की 55% आणि बी ग्रेडिंग मिळेल, पण माझा एक्सपिरियन्स असा आहे की दरवर्षी 4 ते 5 लाख मुलं ज्यांना 55% आणि बी ग्रेडिंग मिळालेले सी सर्टिफिकेट होल्डर्स आहेत हे आपल्याला जाताना शॉर्ट सर्व्हिसच्या अकॅडमीत जाताना फक्त 50 वेकन्सीज आहेत NCCच्या मुलांसाठी, त्याच्यातल्या 40 बॉईजसाठी आणि 10 गर्ल्ससाठी आहे. तर ह्याची कॉम्पिटिशन व्हेरी व्हेरी हाय आहे, एवढं लक्षात ठेवून अप्लाय करावं. नेक्स्ट बॉईजची ग्रॅज्युएशनच्या नंतरची एंट्री आहे ती आहे इंजिनियर्ससाठी. ज्या मुलांनी इंजिनिअरिंग स्ट्रीम घेतलेली असेल ही बॉईज आणि गर्ल्ससाठी आहे. तर टेक्निकल ग्रॅज्युएट जे बनत आहेत त्यांच्यासाठी 3 वेगळे एंट्रीज आहेत. एक आहे युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना तिसरं वर्ष सुरू झालं की कॉलेजमध्ये एक आमची आर्मीची टीम येते, कॅम्पस इंटरव्ह्यू घेते आणि त्याच्यानंतर 4थ्या वर्षात किंवा 3थ्या वर्षातच तुम्हाला SSBला पाठवते, मेडिकल होते आणि तुमचं ॲडव्हान्स बुकिंग केल्यासारखं आहे. जर पास झालात तर काही तुम्हाला पर्सेंटेज जर मिळालं ग्रॅज्युएशनमध्ये तरी तुम्हाला त्या इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये किंवा नेव्हल अकॅडमीमध्ये एंट्री मिळते. तिथं 1 वर्षाचं ट्रेनिंग केल्यानंतर तुम्ही कमिशन होणार. जायचं आहे इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर, पण ही प्रोसेस जो आहे तो युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमचा 3rd इयर इंजिनिअरिंगपासून सुरू होतो. त्याच्यानंतर दुसरी ग्रॅज्युएट टेक्निकल ग्रॅज्युएट एंट्री आहे, नावच TGC आहे, टेक्निकल ग्रॅज्युएट कमिशन. तर ह्याच्यामध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं पाहिजे, 60% मार्क्स कमीत कमी असणं गरजेचं आहे. हे दोन्ही बॉईज आणि गर्ल्ससाठी आहे आणि ह्याच्यात रिटर्न एक्झाम नाही, SSB इंटरव्ह्यू, मेडिकल मेरिट लिस्ट आणि त्याच्यानंतर मुलं 1 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी आपल्या आपल्या अकॅडमीमध्ये जातात, म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या वेगळ्या अकॅडमीज अगोदर सांगितल्या त्या पद्धतीने. एक टेक्निकल ग्रॅज्युएटमध्ये TGC म्हणजे टेक्निकल ग्रॅज्युएट कमिशन, आर्मी एज्युकेशन कोर म्हणजे आमच्यात जे शिपाई आणि ऑफिसर्सना ट्रेनिंग द्यायसाठी जे इन्स्ट्रक्टर्स असतात त्यांच्यावर ऑफिसर पण असतात, तर त्या ऑफिसरची पोस्ट असते, त्याचं नाव आहे TGC कंसात AEC. ह्याच्यासाठी 55% पाहिजेत पोस्ट ग्रॅज्युएशन MA किंवा MSc MEd दोन्ही, म्हणजे दोन्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले पाहिजेत आणि ह्यांचं वय 27 पर्यंत असलं तरी चालतं. TGC AEC एंट्री. त्याच्यानंतर बॉईजसाठी आणि गर्ल्ससाठी इंडियन एअरफोर्समध्ये फ्लाईंग ब्रांच आणि नेव्हल एव्हिएशन दोन्ही पण फ्लाईंग ब्रांचेस आहेत, आर्मीची सॉरी एअरफोर्स आणि नेव्हीची. तर ह्यांच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ग्रॅज्युएशनमध्ये कमीत कमी 60% मार्क्स पाहिजेत आणि एकच त्याच्यात कंडिशन आहे की 12वीमध्ये मॅथ्स आणि फिजिक्स हे दोन्ही सब्जेक्ट तुम्ही घेतलेले असायला पाहिजेत आणि त्याच्यानंतरच तुम्ही अप्लाय करू शकता. ग्रॅज्युएशन मात्र कुठलंही दुसरं असलं, BA, BCom, BSc किंवा BSc ॲग्रिकल्चर किंवा आणि काही असलं तरी चालेल, पण 12वी मॅथ्स आणि फिजिक्स घेऊन पूर्ण केलेली पाहिजे. ह्याच्यानंतर त्यांचं SSB होतं. SSBमध्ये एक पहिली परीक्षा होते, त्याचं नाव आहे PABT, पायलट ॲप्टिट्यूड बॅटरी टेस्ट. आता ही टेस्ट आयुष्यात एकदाच देता येते तुमच्यात पायलट बनायची ॲप्टिट्यूड आहे का नाही हे बघण्यासाठी. कम्प्युटराइज्ड असे गेम जसे असतात तसले 3 टेस्ट असतात, ते तुम्हाला समजवतात तिथं गेल्यानंतर आणि ते
कम्प्युटर गेम किंवा टेस्ट ती करून सिम्युलेटरवर बसून जर तुम्ही पास झाला तरच तुम्हाला SSB परीक्षा द्यायला परवानगी असते आणि तरच तुम्ही लाईफमध्ये पायलट बनणार. त्याच्यात PABT नापास झाला तर परत कधी डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये पायलट बनू शकत नाही. SSB नॉर्मल सगळ्यांसारखं 5 दिवसाचं असतं, मेरिट लिस्ट लागते आणि ट्रेनिंग असतं 1.5 वर्षाचं. 1.5 वर्षाचं पहिलं एअरफोर्सचं 6 महिने ट्रेनिंग, त्याच्यानंतर फ्लाईंगचं ट्रेनिंग असतं. ह्याच्यासाठी सेपरेट ॲप्लिकेशन ऑथराईज्ड असतात. आता गर्ल्ससाठी मुलींसाठी वेगळ्या एंट्रीज. सगळ्यात पहिलं 12वीतलं ज्या मुली आहेत त्यांना जर आर्मीमध्ये नेव्ही एअरफोर्समध्ये डॉक्टर बनायचं असेल म्हणजे MBBS करायचं असेल तर त्यांच्यासाठी 12वीमध्ये असताना सप्टेंबरमध्ये आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचं ॲप्लिकेशन भरायला लागतं. हे ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचं असतं आणि त्याच्यानंतर 12वीची परीक्षा झाल्यावर जर तुम्हाला PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये जर 75% मार्क्स असतील तर त्यांची रिटर्न एक्झाम द्यायची. त्याच्यामध्ये 1 इंग्लिश, 1 जनरल ॲबिलिटी आणि बायोलॉजी असे सब्जेक्ट्सवर टेस्ट असते आणि त्याच्यात जर तुम्ही पास झाला तर त्यांची मेडिकल होते आणि दरवर्षी एकदा ॲडमिशन असते. 120 मुलं घेतात, 80 मुलं आणि 40 मुली आणि त्यांचं MBBSचं जे एज्युकेशन आहे ते सगळं गव्हर्नमेंट कॉस्टवर असतं. म्हणजे तुम्हाला फी भरायला लागत नाही. पुस्तकं, राहणं, खाणं, पिणं, तुमचं जाणं येणं, वॉरंट मिळतो. असं तुम्ही कॅडेट स्टेटसमध्ये MBBS पूर्ण करतात आणि 4 वर्ष झाली MBBSची की खांद्यावर रँक लागते. 1 वर्ष इंटर्नशिप करता आणि त्याच्यानंतर रेग्युलर कमिशन तुमचं सुरू होतं. तर हे झालं MBBS साठी एंट्री. मुलींच्यासाठी आणि बॉईजसाठी पण सेम आहे, पण 12वीच्या नंतर. 12वीच्या नंतर मुलींसाठी आणि एक ऑप्शन आहे, मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसचा, म्हणजे नर्सिंग ऑफिसर. नर्स जे असतात त्या Class 2 officers असतात. Class 1 नाही, Class 2 officer असतात. त्याच्यासाठी UPSC ची परीक्षा एक असते, रिटर्न एक्झाम झाल्यानंतर इंटरव्ह्यू असतो, मेडिकल असतं आणि 3 वर्षाचं BSc नर्सिंग हा कोर्स आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुण्यात चालतो आणि त्याच्यानंतर त्यांना Class 2 officerची प्रमोशन मिळते. सेम ते पण पेन्शनेबल सर्व्हिस आहे, म्हणजे वयाच्या 56 इयर्सपर्यंत त्यांना सर्व्ह करता येते. ग्रॅज्युएशन नंतर मुलींसाठी जी एंट्री आहे ती आहे वुमन स्पेशल एंट्री स्कीम. वुमन स्पेशल एंट्री स्कीम आर्मी नेव्ही एअरफोर्ससाठी वेगळी आहे. म्हणजे ज्या इंटरेस्टेड असतील त्यांनी वेगळे ॲप्लिकेशन वेगळ्या हेडक्वार्टरना सबमिट करायचे असतं. ह्याच्यामध्ये एक नॉन टेक्निकल ब्रांच असतो, एक टेक्निकल एंट्री असते. परत जसं अगोदर सांगितलं, IAF इंडियन एअरफोर्सचं फ्लाईंग ब्रांच असतं, नेव्हल फ्लाईंग ब्रांच असतं आणि एक जज ॲडव्होकेट जनरल ब्रांच असतं. नॉन टेक्निकलमध्ये म्हणजे BA BSc BCom BAgriculture वगैरे काय ग्रॅज्युएशन केलेलं नॉन टेक्निकल साईडचं, त्यांना वयाची मर्यादा कोर्स सुरू होच्या पहिल्या दिवसापर्यंत 19 to 25 years असतं आणि पोस्ट ग्रॅज्युएट असतील तर 19 to 27. NCCC सर्टिफिकेटसाठी 5 वेकन्सीज आहेत, त्या 55% असतील ग्रॅज्युएशनमध्ये तरी चालतं. ह्यांची रिटर्न एक्झाम होते, इंटरव्ह्यू, मेडिकल होतो आणि मेरिटप्रमाणे मुली ट्रेनिंगला जातात. आर्मीच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये जातात, नेव्हल अकॅडमीच्या मुली आयझमॉल केरळाला जातात आणि इंडियन एअरफोर्सच्या बिदर कर्नाटकमध्ये जातात. टेक्निकल एंट्री जसं बॉईजसाठी सांगितलं तसंच जे टेक्निकल ग्रॅज्युएट पूर्ण केलेले आहेत, 60% मिळवलेले आहेत, त्यांना ॲप्लिकेशन करायचं. रिटर्न एक्झाम नसते, पण त्यांचे जे वेकन्सीज आहेत ते सब्जेक्ट वाईज असतात. म्हणजे समजा जर 40 मुली घेणार असतील त्या दर 6 महिन्याला एंट्री असते. 40 मुलीपैकी 20 मुली ग्रॅज्युएट आणि 20 मुली पोस्ट ग्रॅज्युएट. ग्रॅज्युएटमध्ये
मेकॅनिकल इंजिनिअरिंगला 2 वेकन्सी, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनला 2, सिव्हिलला 2, असे सब्जेक्ट वाईज वाटून ते वेकन्सीज असतात. तसंच पोस्ट ग्रॅज्युएटच्या मुलींसाठी वयाची लिमिट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली आहे. SSB 900 मार्कावर त्यांची मेरिट लिस्ट लागते आणि त्या त्या मेरिट लिस्ट सब्जेक्ट वाईज ज्या मेरिट लिस्ट आहेत त्याप्रमाणे ते 1.5 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी, सॉरी 1 वर्षाच्या ट्रेनिंगसाठी एअरफोर्स किंवा आर्मी नेव्हीच्या अकॅडमीमध्ये जातात. त्या 1 वर्षाचा त्यांना पगार मिळतो कारण पेपरवर ते ऑफिसर असतात आणि खांद्यावर रँक लागल्यानंतर तुम्हाला ॲज अ कमिशन्ड ऑफिसर सर्व्हिस करायला मिळतो. मुलींसाठी पण फ्लाइंग ब्रांच आहे जे मी ऑलरेडी कव्हर केलं आहे. बॉईज आणि गर्ल्स ग्रॅज्युएट असायला लागतात आणि त्या फ्लाइंग ब्रांचमध्ये पण जाऊ शकतात. आता लेटेस्ट रूल असा आहे जे मुली ऑप्ट करतात फ्लाइंग ब्रांचसाठी त्यांना परत ऑप्शन असतं रेग्युलर कमिशन पाहिजे का शॉर्ट सर्व्हिस कमिशन पाहिजे. रेग्युलर कमिशन मी अगोदर एक्सप्लेन केलं आहे, वयाच्या 56 इयर्सपर्यंत किंवा खांद्यावर रँक लागल्यावर 20 वर्ष. पण शॉर्ट सर्व्हिस कमिशनचा बॉन्ड असतो 10 वर्षाचा जो 4 वर्षांनी एक्सटेंड करू शकता. आणि त्या पिरियडमध्ये जर तुम्हाला रेग्युलर कमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला ऑप्ट करून जर सिलेक्ट केलं तर रेग्युलर कमिशन पण तुम्हाला मिळू शकतं. नेक्स्ट ब्रांच आहे परत बॉईज आणि गर्ल्ससाठी लॉ ब्रांची म्हणजे ज्युडिशियल ब्रांची, त्याला आमच्या डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जज ॲडव्होकेट जनरल ब्रांच म्हणतात, जॅक ब्रांच. ह्याच्यासाठी 5 वर्षाचं LLB केलेलं पाहिजे, 60% कमीत कमी मार्क्स असायला पाहिजे, 27 वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट चालतात. त्यांची SSB परीक्षा होते, सर इंटरव्ह्यू मेडिकल होते आणि जर इफ यू आर फाउंड फिट तर मग तुम्हाला वर्षातनं 2 वेकन्सीज असतात, 1 मुलीसाठी 1 मुलासाठी, पुढच्या वर्षी 2-2 किंवा जसे वेकन्सीज येतील त्या पद्धतीने. पण जास्तीत जास्त 2 बॉईज आणि 2 गर्ल्ससाठी वर्षातनं वेकन्सीज निघतात. तर हे झालं जॅक ब्रांचचं. आता इंडियन एअरफोर्समध्ये वेगवेगळ्या एंट्रीज आहेत. एक आहे ॲफकॅट एंट्री म्हणजे आर्म फोर्स एअरफोर्स कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, फ्लाइंग ब्रांचसाठी आहे, टेक्निकल ब्रांचसाठी आहे आणि ग्राउंड ड्युटीज ब्रांचसाठी आहे. आणि नॉन ॲफकॅट ब्रांच जे आहेत ते आहे मेटेरॉलॉजिकल डिपार्टमेंटची. त्याच्यानंतर इंडियन नेव्हीमध्ये पण वेगळेवेगळे ब्रांचेस आहेत. एक आहे एक्झिक्युटिव्ह ब्रांच, येतं ऑब्झर्वर येतं, लॉ आणि लॉजिस्टिक्स ब्रांच असते. आणि इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये नेव्हल एव्हिएशन, नेव्हल आर्किटेक्चर आणि एज्युकेशन ब्रांच, असे वेगवेगळे ब्रांचेस आहेत. मी आता तुम्हाला वेबसाईट 3 सांगणार आहे, ते ज्यांना पाहिजे ते लिहून घ्या. ह्या वेबसाईटमध्ये जी मी आता माहिती दिली याची सगळी डिटेल्ड माहिती दिली जाते आणि ते करून तुम्ही ॲप्लिकेशन अपलोड करू शकता. सगळ्यात पहिलं आहे www, सगळे स्मॉल लेटर्समध्ये विदाऊट गॅप्स लिहायचं आहे, .joinindianarmy.government म्हणजे .gov.in. नेक्स्ट आहे www.joinindiannavy.gov.in. तिसरी वेबसाईट आहे www.joinindianairforce.gov.in. जर gov.in नी उघडत नसेल वेबसाईट तर nic.in वर उघडायचा प्रयत्न करा. याच्या व्यतिरिक्त एक एम्प्लॉयमेंट न्यूज किंवा रोजगार योजना म्हणून दर आठवड्यात एक न्यूजपेपर पब्लिश होतं, तर हे न्यूजपेपर त्याच्यामध्ये सगळे ॲडव्हर्टिजमेंट्स दिले जातात, सगळे डिटेल्स असतात म्हणजे किती पेपर आहेत, कधी लास्ट डेट आहे, सब्जेक्ट्स कुठले कुठले कव्हर करायचे आणि सगळी जी पद्धती आहे ती सगळी दिली जाते. त्याच्यामध्ये काही डिटेल्स तुम्हाला वाचून आपले ॲप्लिकेशन अपलोड करता येतात. तर हे झालं जे एंट्री पॉईंट्स होते त्याच्याबद्दलची माहिती आणि वेबसाईट दिलेत त्याच्यावरनं तुम्ही अनेक डिटेल माहिती काढून वापरू शकता.
आता आपण जाऊया पार्ट फोर मध्ये, म्हणजे ज्यांना ऑफिसर बनायचं आहे त्यांनी काय प्रिपरेशन किंवा तयारी करायची आजपासून, तर काही पॉईंट्स माझ्याकडे आहेत ते मी एक्सप्लेन करेन. सगळ्यात पहिला आहे फॉर्म्युलेशन ऑफ एम, म्हणजे तुम्ही आपलं एम आणि ॲम्बिशन जे आहेत ते सगळ्यात फर्स्ट म्हणजे अर्लिएस्ट डिसाईड करायचं की मला अमुक एंट्रीमधनं जायचं आहे आणि ह्या दिवशी मला ॲप्लिकेशन अपलोड करायचं आहे, अमुक तारखेला परीक्षा होईल, अमुक तारखेला SSB होईल, त्याच्या अगोदरचे जे क्लासेस आहेत ते कधी करायचे, अशा पद्धतीने शॉर्ट टर्म एम अगोदर सांगितल्याप्रमाणे पुढच्या 5 वर्षात काय काय अचीव करायचं ते, मग लॉंग टर्म एम पुढच्या 15 ते 20 वर्षात काय अचीव करायचं आणि गोल लाईफमध्ये शेवटला तुम्हाला रिटायरमेंटच्या टायमाला काय करायचंय, हे सगळे गोल जे आहेत त्याचं फॉर्म्युलेशन अर्लिएस्ट करायचं. सेकंड पॉईंट आहे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, तो आहे कॅरेक्टर बिल्डिंग. कॅरेक्टर बिल्डिंग म्हणजे तुमचं कॅरेक्टर पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचं असायला पाहिजे आणि तुमच्यात ऑफिसर लाईक क्वालिटीज तुम्ही शोधायच्या, त्यांना शार्पन करायचं, पॉलिश करायचं आणि वाढवत न्यायचं. ह्याच्यासाठी वेगळ्यावेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला लागतो. जबाबदारी पेरेंट्सची किंवा स्कूल आणि कॉलेजच्या टीचर्सची नसून स्वतःची पण आहे. तुम्ही स्वतःला जर चांगलं कॅरेक्टर द्यायला मागता तर ते तुम्हीच द्यायचं असतं. नेक्स्ट आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी म्हणजे तुम्ही कसं वागता, राहता, बोलता, खाता, पिता, लोकांशी कसे बोलता, काम दिल्यावर कसं करता, तुमचं सिव्हिक सेन्स काय आहे, हे सगळं पर्सनॅलिटी जे आहे तुमची ती डेव्हलप करायची असते ॲज अ मिलिटरी लीडर. तर ते लीडरशिप क्वालिटीज तुम्ही चांगले सिलेक्ट करून आपल्या अंगात ते आणायचे असतात. नेक्स्ट आहे एज्युकेशन. जे तुम्ही एंट्री करणार आहे त्या एंट्रीसाठी काय पात्रता लागते, त्या लेवलचं एज्युकेशन ठीक टायमात पूर्ण करायचं आणि त्याच्याबरोबर डिबेट, इंग्लिश स्पीकिंग, क्विज कॉम्पिटिशन, लेक्चरेट देणे, हे सगळं तुम्ही इम्प्रूव्ह करायचं आहे आपल्या टायमात. कोण तुम्हाला येऊन तिथं मदत करणार नाही आहे, ते स्वतःच करायचं असतं. इंग्लिश स्पीकिंगचं असं आहे की मला वाटतं जी मुलं महाराष्ट्र किंवा कुठल्याही स्टेटमध्ये 10वी आणि 12वीमध्ये जेवढं इंग्लिश शिकलेले असतात तेवढं इंग्लिश इंटरव्ह्यू साठी पूर्ण रिक्वायर्ड लेवलचं असतं. त्यामुळे 10वी आणि 12वी इंग्लिश घेऊन पास झाला असाल तर तुम्हाला ॲडिशनल क्लासेस करायचे असतील तर करा, पण तेवढी इंग्लिश घेऊन तुम्ही इंटरव्ह्यू इझिली पास करू शकता. तर इंग्लिशची जी आहे ती भीती डोक्यातनं कायमची काढून टाका. नेक्स्ट आहे को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणे, म्हणजे सायन्स टॅलेंट रिसर्च किंवा जनरल नॉलेजच्या परीक्षा किंवा मॅथ्स ओलंपियड किंवा कॉलेजमध्ये असणारे प्रोजेक्ट्स असतात वेगवेगळे, क्विज कॉम्पिटिशन्स असतात, वेगळ्यावेगळ्या टॅलेंटचे कॉम्पिटिशन असतात, ह्याच्यात भाग जरूर घ्यायचा. ह्यानेकरून तुमचे आपले लिडरशिप क्वालिटीज चांगले वाढतात. स्पोर्ट्स आणि गेम्समध्ये भाग जरूर घ्यायचा. स्पोर्ट्स म्हणजे आउटडोअर गेम जसे फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आहेत असले गेम. क्रिकेटला आमच्या इथं जास्त महत्त्व नसतं. म्हणजे ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, स्विमिंग, सायकलिंग असे जे इंडिव्हिज्युअल गेम्स आहेत ते कमीत कमी 2 टीम गेम्स आउटडोअरचे 2 इंडिव्हिज्युअल गेम तुम्ही शिकून त्याच्यात मास्टरी हासिल करायची असते. आता ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ असा नाही की युनिव्हर्सिटी रिप्रेझेंट करायलाच पाहिजे, तसं काय नसते बंधन, त्याच्यासाठी काय मार्क्स वगैरे नाही आहे, पण तुम्हाला जर शिट्टी दिली विसल तर तुम्हाला ती गेम रेफर करता यायला पाहिजे, इतकी माहिती त्या गेमच्याबद्दल असणं गरजेचं आहे. तर ते जितक्या लवकर तुम्ही सुरू कराल तितकं बरं असतं. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये बॉईजसाठी स्काउट्स आहे, गर्ल्ससाठी गाईड्स आहे आणि त्याच्यानंतर NCC आहे, NSS आहे, असे वेगळेवेगळे सोशल सर्व्हिस ॲक्टिव्हिटीज करायचे. नुसतं सर्टिफिकेटसाठी नाही, मन लावून करायचं, म्हणजे आपलं कॅरियर त्याच्यात जर तुम्हाला अपॉइंटमेंट म्हणजे रँक मिळाली तर तुम्हाला लिडरशिप क्वालिटीज तेवढेच वाढवता येतात आणि एक्सपिरियन्स तुम्हाला सेल्फ सफिशियन्सीचा मिळतो. नेक्स्ट आहे नॅशनल स्पिरिट, म्हणजे देशप्रेम ते कुठंतरी डेव्हलप व्हायलाच पाहिजे आणि वाढत जायला पाहिजे.
कारण आपल्याला जर डिफेन्समध्ये ऑफिसर बनायचं आहे तर हे सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन तुम्हाला मिळतं, नॅशनल स्पिरिट. नेक्स्ट आहे, तुम्ही जे एक्सप्रेशन असतं तुमचं लिहिणं वाचणं किंवा वर्बल एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज, हे पॉझिटिव्ह कसं करता येईल हे तुम्ही ठरवायचं आणि करायचं. मगाशी सांगितल्या पद्धतीने ऑर्गनायझिंग ॲबिलिटी, म्हणजे कुठलंही काम दिलं तर ते तुम्ही कसं पूर्ण करणार आहे, किती वेल प्लॅन्ड आहे, किती तुम्ही फोरथॉट म्हणजे विचार प्लॅनिंग करून करता, हे केल्याने होतं. नुसतं पुस्तक वाचून काय ऑर्गनायझिंग ॲबिलिटी होत नाही. त्याच्यानंतर आहे टाईम मॅनेजमेंट. तुम्हाला जो काही वेळ अवेलेबल असतो दिवसात, पुढच्या महिन्यात, वर्षात, त्याचं एक टाईम टेबल बनवून त्याच्याप्रमाणे तुम्ही तयारी करायची. म्हणजेच तुमचे काम जे तुम्हाला दिलं जाईल ॲज अन ऑफिसर ते तुम्हाला ठीक टायमात प्लॅन करून पूर्ण करता येईल. फिटनेस, दोन्ही फिजिकल आणि मेंटल फिटनेस वाढवायचं, ह्याच्यासाठी तुम्ही एक्सरसाइज करा, गेम्स खेळा, प्राणायाम करा, योगा करा, जे तुम्हाला पाहिजे असेल ते करा, पण फिजिकल आणि मेंटली असणं फार गरजेचं आहे. क्राइसिस मॅनेजमेंट, म्हणजे कुठलेही प्रॉब्लेम झाले आपल्या कामात तर ते सॉल्व्ह करायसाठी एक ऑर्गनाइज पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे अप्रोच व्हायला पाहिजे आणि ते काम पूर्ण करायचं. तर हे तुम्हाला क्राइसिस जे असतात, म्हणजे अडथळे येतात किंवा काही प्रॉब्लेम्स येतात, त्यांना सॉल्व्ह करायची ट्रेनिंग लहानपणापासूनच तुम्ही शोल्डर करायला यायला पाहिजे. आता पुढच्या स्टेजमध्ये आपण बघूया रिटर्न परीक्षेची तयारी. जी कुठली तुम्हाला रिटर्न परीक्षा द्यायची असेल, NDA, CDS किंवा आणि कुठल्या ब्रांचची, त्याचे ॲप्लिकेशन ठीक टायमात पोहोचायला पाहिजेत. ॲप्लिकेशनचं एक जेव्हा कोर्स सुरू होणार असेल, समजा 2021 जूनमध्ये कोर्स सुरू होणार असेल तर त्याचं ॲप्लिकेशन 14 महिने अगोदर, म्हणजे मार्च एप्रिल 2020 ॲप्लिकेशन गेलेलं पाहिजे 14 महिने अगोदर. त्याच्यानंतर 8 महिने अगोदर रिटर्न परीक्षा होणार, त्याचा निकाल लागणार, मग त्याच्यानंतर तुमचं SSB इंटरव्ह्यू होणार आणि त्याच्यानंतर मेडिकल होणार, मग मेरिट लिस्ट लागणार आणि मग तुम्ही त्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन पूर्ण केल्यानंतर अकॅडमीला जाणार. तर हे ॲप्लिकेशनचं नीट लक्षात ठेवायचं. जिथं रिटर्न एक्झाम आहे तिथं 14 महिने अगोदर प्रोसेस सुरू होतो आणि जिथं नुसतंच SSB आहे तिथं 8 महिने अगोदर तुम्हाला ॲप्लिकेशन वगैरे करायला लागतं. मग रिटर्न परीक्षेचे सब्जेक्ट काय काय आहेत, काय काय वेटेज दिलेलं आहे, किती मार्क्सची आहे वगैरे माहिती काढणे आणि त्याचे गाईड्स मिळतात, त्यांचे क्लासेस चालतात वेगवेगळ्या ठिकाणी, ते क्लास अटेंड करून चांगला स्कोर काढायचा. परीक्षेत नुसतं पास होऊन चालत नाही, त्याच्यात पण मेरिटप्रमाणे मुलांना इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. त्याच्यानंतर रिटर्न एक्झामचे क्लासेस केले की त्याच्यामध्ये टेस्ट असतात, म्हणजे ज्या पद्धतीने पेपरचा पॅटर्न असेल ॲक्च्युअल परीक्षेचा तो तुम्हाला समजून ते फोकस डेव्हलप व्हायला पाहिजे सिलेबसवर आणि ते टेस्ट पेपर सॉल्व्ह करणं, टायमात सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे. हे झालं प्रिपरेशन फॉर रिटर्न एक्झाम. प्रिपरेशन फॉर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू, ह्याच्यामध्ये तुमचा बायोडाटा तुमच्या डोक्यात अगदी क्लिअर असायला पाहिजे. म्हणजे 10वीत फिजिक्समध्ये किती मार्क मिळाले, मला फार वर्ष झाली का आता आठवत नाही असं म्हणून चालत नाही, फट दिशेन करेक्ट आन्सर तुम्ही द्यायचा असतो. या पद्धतीने स्वतःचेच डिटेल्स आहेत त्यामुळे तुम्हाला बायोडाटा मनात अगदी क्लिअर असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे करंट अफेअर्स, म्हणजे देशात आणि परदेशात काय काय घडामोडी चालू आहेत ह्याच्यासाठी तुम्ही न्यूजपेपर वाचायला पाहिजे, इंग्लिश न्यूजपेपर. परत एक मॅगझिन येतं त्याचं नाव आहे CSR, कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू, नटराज पब्लिकेशन्स आहे, हे एक वाचावं. त्याच्यामध्ये सगळे चॅप्टर वाईज नॅशनल आणि इंटरनॅशनल इव्हेंट्स दिलेले असतात तर ते वाचणं फार गरजेचं आहे. त्याच्यात अंडरलाईनिंग करून आपले नोट्स बनवून तयार करायचे. TV आणि रेडिओवर न्यूज ऐकायची, सगळ्यात बेस्ट म्हणजे ऑल इंडिया रेडिओ किंवा दूरदर्शन, नॅशनल TV आहे, त्याच्यावर न्यूज ऐकायची. इंग्लिश 8 मिनिट लागतात दिवसात आणि न्यूजपेपर एक वाचायचा.
आणि कॉलेजमध्ये किंवा स्कूल किंवा अनेक शहरात काय वेगळे वेगळे सेमिनार्स वगैरे जर असतील तर ते अटेंड करायचे, म्हणजे आपलं नॉलेज त्या गोष्टींचं करंट अफेअर्सवरचं वाढतं. नेक्स्ट आहे ऑलराऊंड डेव्हलपमेंट पाहिजे, म्हणजे नुसतेच मार्क्स किती मिळाले ते एवढं विचारत नाहीत, गेम कुठले खेळता, हॉबी काय आहे, त्याच्यानंतर तुम्ही घरात काय काय काम करता, सोसायटीसाठी काय काम करता, स्कूल कॉलेजच्या डिपार्टमेंट्समध्ये काय काय ऑर्गनाईज केलं आहे, तर ह्याच्यासाठी तुम्हाला ऑलराऊंड डेव्हलपमेंट असणं ते व्हायला पाहिजे. ह्याला टाईम लागतो आणि ओव्हरनाईट काही होत नाही. तर नेक्स्ट आहे फिजिकल फिटनेस बरोबरच ऑब्स्टेकल क्रॉसिंग. आर्मी कॅम्प किंवा पोलीस कॅम्प, NCC कॅम्पमध्ये तुम्ही ऑब्स्टेकल कोर्स बघितला असेल, म्हणजे अडथळे, दोरीचे, लाकडाचे, काय बॅलन्स, काय जम्प वगैरे असतात, तर तसले ऑब्स्टेकल कोर्सवर तुम्ही स्वतःचं ट्रेनिंग एका उस्ताच्या खाली करून तयारी करायची असते. इंटरव्ह्यूची तयारी हे सगळं केलं की आपल्या पण तुम्हाला प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित आन्सर करता येतील. सायकोलॉजिकल टेस्ट असतात, त्याच्यामध्ये एक वर्ड असोसिएशन टेस्ट असते, काय थिमॅटिक अप्रिसिएशन टेस्ट असते, एक सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असते, आणि अशा काही सायकोलॉजिकल टेस्ट आहेत ज्याची तयारी तुम्हाला व्यवस्थित करून मग SSB जायचं असतं. कारण ज्याची सायकोलॉजी चुकीची आहे त्याला काय मिलिटरी लिडरशिपसाठी सिलेक्ट करणार नाही. परत ग्रुप डिस्कशनमध्ये भाग घ्यायचे, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये स्कूल कॉलेजमध्ये ग्रुप डिस्कशन्स जे होतात त्याच्यामध्ये भाग घ्यायचाच, फार इम्पॉर्टंट आहे. आणि डिफेन्सबद्दलची जे डिफेन्स मॅटर्स किंवा डिफेन्स टेक्नॉलॉजी आहे त्याच्यातले जे नवीन काय काय शोध आहेत किंवा जे नवीन टँक, सबमरीन किंवा विमान किंवा त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये काय प्रॉब्लेम आले, असे करून जे सब्जेक्ट्स आहेत की आम्ही इम्पोर्ट का करायला पाहिजे, स्वतः बनवू शकतो का नाही, स्वतः बनवण्यात काय काय प्रॉब्लेम आहेत, असे तुम्हाला सब्जेक्ट वाईज आर्मी नेव्ही एअरफोर्सची सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. हे पण टाईम लागतो, हळूहळू वाचायचं, आजकाल मिळतं ते वाचून आपली तयारी करायची. आपण SSB तयारीच्या खाली हे सगळं सांगतो आहे मी तुम्हाला. मग पर्सनल बिहेवियर, म्हणजे तुम्ही कसं बोलता ते चांगल्या पद्धतीने बोलता यायला पाहिजे, तुम्ही किती पोलाईट आहे, किती अटेंटिव्ह आहे, किती लक्ष देऊन ऐकता आणि लक्षात ठेवता, टू द पॉइंट आन्सर देता का नाही, स्पीक अबाउट युअर सेल्फ, तुमच्याबद्दल बोला म्हणून सांगितलं तर तुम्हाला बोलता यायला पाहिजे, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत, वीक पॉईंट्स काय आहेत, तुमचे एम आणि अम्बिशन काय आहेत, तुम्ही जे गेम्स खेळता त्याच्यातनं काय लेसन लर्न केले, हॉबीज काय काय आहेत तुमच्या, ते का केल्या आणि त्याच्यातनं काय शिकला तुम्ही, अशा सगळ्या टेस्ट असतात ज्या तुम्हाला आत्तापासून म्हणजे आजपासून तयारी करायची आहे ताकि SSB तुम्ही चांगले मार्क्स घेऊन पास व्हा. नेक्स्टचा पॉइंट आहे फिजिकल फिटनेस. तर फिजिकल फिटनेससाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय गेम्स खेळायचेच, इंडिव्हिज्युअल ऑब्स्टेकल कोर्स करायचाच, पण त्याच्याबरोबर रनिंग करायचं, पाऊस असो ऊन असो तरी 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर 5 मिनिटाच्या आत तुम्हाला पळता यायला पाहिजे. पुलअप्स 12 बॉईजसाठी आणि मुलींसाठी 4, बॉईजसाठी 12 आणि मुलींसाठी 4. सिटअप्स म्हणजे पाठीवर पडून 90 डिग्रीजपर्यंत वर यायचं आणि मग परत खाली पडायचं, ते बॉईज आणि गर्ल्ससाठी 30 करता यायला पाहिजे. आणि 1 8-फुटाचा खड्डा इझिली जम्प करता यायला पाहिजे. असं फिजिकल ट्रेनिंग तुम्ही व्यवस्थित आजपासून करायला सुरू करायचं. हे टार्गेट जे आहेत हे आज पहिल्या दिवशी करू नका, पण 1 महिना किंवा 2 महिना टार्गेट ठेवून SSB जायच्या अगोदर पूर्ण करा. शेवटची तयारीचा पॉईंट आहे प्रिपरेशन फॉर मेडिकल एक्झॅम. मेडिकल एक्झॅम फार स्ट्रिक्ट असते, कारण चुकीच्या मुलाला किंवा मुलीला कमिशन देऊन त्याचं लाईफ लाँग रिटायरमेंट नंतरपर्यंतचं पेमेंट गव्हर्नमेंट करू शकत नाही, म्हणून मेडिकल जी आहे ती फार स्ट्रिक्ट असते. तर आपण एक प्री मेडिकल आपल्या खर्चाने SSB जायच्या अगोदर करायची असते, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे
नंबर असेल तर चष्मा लावून घेणे आणि डे नाईट ब्लाइंडनेस किंवा कलर ब्लाइंडनेस असेल तर ते तुम्हाला कळतं आणि जर नंबर असेल तर -3 पासून +3 पर्यंत चालतो. पण लेझरचं जसं लॅसेक्स ऑपरेशन करून नंबर कमी करायचा असतो ती पद्धत चालत नाही, तर त्या पद्धतीने डोळ्याचा नंबर काढून घेऊ नका, परमनंटली तुम्ही रिजेक्ट व्हाल. चष्मा लावा, त्याचे नंबर बदली झाले तरी वापरता येत, तर हे एक करून घ्यायचं. काय त्याच्यात रिपेअर वर्क असेल तर ते करायचं, सर्टिफिकेट प्रिस्क्रिप्शन ठेवायची. नेक्स्ट आहे ENT, इयर नोज थ्रोट. या इयर नोज थ्रोटमध्ये तुम्ही चेक करून घ्यायचं, जर काही त्याच्यात कमी जास्त असेल तर औषध पाणी करून किंवा कान साफ करणे किंवा नाकवाकडा असेल तर त्याला सरळ करून घेणे. हे जे रिपेरेबल आयटम आहेत हे तुम्ही आपल्या सर्जनकडनं करून त्याचं सर्टिफिकेशन स्वतःकडे ठेवायचं. तिसरं आहे डेंटिस्ट. डेंटिस्टकडे दात दाखवून घ्यायचे आणि काय रिपेअर वर्क असेल तर ते पूर्ण करून घ्यायचं. मेडिकल स्पेशलिस्ट तुमचे ठोके वगैरे बघतात, तुमचे सगळे ऑर्गन फंक्शन होतात का नाही बघतात आणि ब्लड चेक करतात. मोठे काय आजार असतील, हार्ट वगैरेचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही पास नाही होणार मेडिकलमध्ये. पण छोटे मोठे काय असतील तर त्याला औषध पाणी करून रिपेअर वर्क करून मग जाणे. आणि शेवटचं आहे एक सर्जिकल स्पेशलिस्टकडनं तुमची बॉडी तपासून घ्यायची, फ्लॅट फीट आहेत का, नॉक नीज आहेत का, परत हात सरळ आहेत का वाकडे आहेत, वाकडे असले तर किती डिग्रीनी वाकडे आहेत वगैरे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तसंच हाताला घाम येतो का आणि मणक्याचे हाड सगळे सरळ लाईनीत आहेत का वाकडे तिकडे आहेत, हे असं सर्जिकल स्पेशलिस्ट चेक करून तुम्हाला सांगतात. त्या पद्धतीने हे प्री मेडिकल टेस्ट करून घ्यायचीच SSB ला जायच्या अगोदर. लहान एज ग्रुपमधले जे NDA साठी ट्राय करतात ते 11वी म्हणजे वय वर्ष 17 किंवा 18 वयात हे टेस्ट पूर्ण करून घ्यायची, म्हणजे बॉडीची ग्रोथ पूर्ण झालेली असते. तर हे झाले सगळे प्रिपरेशनचे पॉईंट्स. Part 4 इथं संपतं. Part 5 क्वेश्चन आन्सरसाठी ठेवलेला होता, तर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर मी विचारा म्हणून सांगितलं होतं. मी तुमचे कॉमेंट्स आणि क्वेश्चन्स विचारून नंतर इंडिव्हिज्युअली ते आन्सर करीन. शेवटला संक्षेप किंवा कन्क्लुजन. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉवर ऑफ एक्सप्रेशन आपली वाढवायची, नो युअर सेल्फ, अवेअरनेस वाढवायचं आजूबाजूला काय चाललंय ते, ऑफिसर लाईक क्वालिटीज इन्क्रीज करायच्या, ऑलराऊंड डेव्हलपमेंट झालं असलंच पाहिजे आणि प्रिपरेशनच तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जाऊ शकतं. एक ऑर्गनाइज्ड अप्रोच घ्यायची सवय आणि पद्धत करायची आणि तोच कॅन्डिडेट कॉन्फिडंट होतो, मुलगा किंवा मुलगी, ज्यांनी हे सगळं केलेलं असतं. आणि फक्त कॉन्फिडंट कॅन्डिडेट SSB पास होऊन ऑफिसर बनायच्या काबिल असतो. माझं लेक्चर संपलेलं आहे. थँक्यू टू वारणाचे. बेस्ट ऑफ लक टू द वारणा स्पंदन अँड ऑल ऑफ यू हु आर लिस्निंग टू दिस लेक्चर. थँक्यू. जय हिंद. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय.